आतंक समाज की ओर से गुरुवार को अपनी मांगों को लेकर शहर के यशवंत स्टेडियम से संविधान चौक तक भव्य मोर्चा निकाला गया है। मातंग समुदाय के औरंगाबाद के युवक मनोज शेषराव आवाड़ को गांव में वाद विवाद के बीच गांव के गुंडों ने लोहे के रॉड और लकड़ी के डंडे से पीट पीट कर मार डाला। इस मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में उठाया जाना चाहिए। साथ ही समाज कल्याण विभाग और सरकार की ओर से मृतक मनोज आवाड़ के परिवार को तुरंत 10 लाख रुपए प्रदान करे और परिवार के सदस्य को सरकारी नौकरी दे। अनुसूचित जातियों में आरक्षण अ ब क ड के अनुसार अलग अलग आरक्षण दिया जाना चाहिए। बीड जिले के मातंग समुदाय गन्ना तोड़ने वाले कामगार की हत्या कर फांसी पर लटकाए गए आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। ऐसी अनेक मांगों को और मातंग समाज की हो रही असुविधाओं को प्रशासन के समक्ष रखने के लिए सकल मातंग समाज संगठना द्वारा आज नागपुर स्थित यशवंत स्टेडियम धंतोली बर्डी से संविधान चौक तक आक्रोश महामोर्चा का आयोजन किया गया था। इस महामोर्चा में मातृ समाज के साथ ही अन्य लोगों ने बड़ी संख्या में अपनी उपस्थिति दर्ज कराई। संविधान मध्ये पासून नागपूर शहरा मध्ये मातंग समाजाच्या वतीने मनोज आवाड नामक औरंगाबादच्या तरुणाची हत्या ज्या अत्यंत भयानक अशा पद्धतीने झाली याचा निषेध म्हणून आणि त्या हत्येमागील जे आरोपी आहेत त्या आरोपींना कडक आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हा सकल मातंग समाजाच्या वतीने मोर्चा आयोजित केलेला आहे। यामध्ये आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय विष्णूभाऊ कसबे, कैलासदादा खंदारे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित आहोत। भारतीय समाज व्यवस्थेमध्ये धर्म आणि जातीला महत्त्व देणारा हा भारत यामध्ये जातीच्या नावाखाली अत्यंत पद्धतीने हिनवलं जातं। अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये मातंग समाज हा अत्यंत मोठा आणि एक महत्त्वपूर्ण समाज आहे पण या समाजाची आजच्या 21व्या शतकामध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। मी मनोज आवाडच्या हत्येचा सगळा जर रिपोर्ट घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रचंड मोठा जातीवाद आमच्याच बंधूंनी केलेला दिसेल। त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं निळ्या कपड्याने बांधून जो निळा कपडा ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या लढाईसाठी तो निळा कपडा वापरला होता, निळा ध्वज वापरला होता, हाच निळा ध्वज घेऊन त्या मनोजचे हातपाय बांधून त्याला अत्यंत लाकडाने अत्यंत भयानक अशा पद्धतीने त्याची हत्या केलेली आहे। आणि याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या मोठ्या बंधूंनी जी दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही आणि म्हणून या निमित्तानं मी या ठिकाणी मांडतो की आम्ही सर्वजण या हत्येचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मनोज आवाडच्या कुटुंबियांना मोठ्या स्वरूपाची मदत या शासनाकडून मिळाली पाहिजे आणि ही जर मदत तात्काळ नाही मिळाली तर आम्ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक मोठा भव्य दिव्य मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मातंग समाजाचा लाखोंचा मोर्चा घेऊन आम्ही त्या विधान भवनावर तर जेव्हापासून आमच्या SC समाजाकरिता जो 13% जो आमच्या समाजाला जो मिळते आमच्या SC समाजाला मिळते त्या टक्केवारीमध्ये आमचं कुठंच नाव आणि कुठंच विषय राहत नाही। देवट्यापासून पहा, शिक्षणापासून पहा, एज्युकेशनपासून पहा, आम्ही फार दूर आणि फार वंचित राहतो। आम्ही याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे की आमच्या अशा मागण्या आहे जो आम्ही ना पॉम्पलेटमध्ये कितीतरी मागण्या आहे जो आम्ही सरकाराला मुख्यमंत्री साहेबांना आणि या महाराष्ट्र शासनाला आम्ही पाठवत आहोत। आमचा उद्देश आहे की आमच्या समाजाकडे कुठंतरी सरकाराच्या शासनाचं लक्ष गेलं पाहिजे, आमच्या मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे। तसेच एक मनोज आवाड यांची एक हत्या प्रकरण आता औरंगाबादला झालं, त्या हत्या प्रकरणाचा आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आमच्या मातंग समाजावर असे। हो, अगदी बरोबर आहे। आता हे जे बोलले साहेब तुमच्यासमोर, मला एक सांगा, प्रत्येक समाजाकडे प्रत्येक लोकांचं लक्ष असते। आता ही तिगाडी सरकार आहे, आज अण्णाभाऊ साठेंचं महामंडळसुद्धा तुम्ही बंद करून ठेवलं का? माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, अण्णाच्या नावाने तुम्हाला जे पण काही करता आलं किंवा तुम्ही करू शकता ते तुम्ही का नाही करू शकत? बाकी जे तुमचे नेते येतात मोठमोठ्या नेत्यांबद्दल बोलतात आणि बोलून वेगळे होऊन जातात, पण हा जो आक्रोश मोर्चा आहे, मी महिला या नात्याने व यांची सर्व मातंग समाजाची प्रमुख कार्यकर्ते मंडळी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जो मोर्चा निघत आहे, खऱ्या अर्थानं गेल्या म्हणजे 75 वर्ष या स्वातंत्र्याला होत आहे,
सगळ्या सरकारला सगळ्या लोकांना सगळ्या नेत्यांना माहिती आहे की हा समाज दुसऱ्या नंबरवर आहे आणि सगळ्यांना पण माहिती आहे की हे लक्ष ह्या विकासापासून फार वंचित राहिलेले आहेत, दूर राहिलेले आहेत. वारंवार मोर्चे काढायचे, मुंबईला काढायचे लाठीचार्ज व्हायचा, नागपूरला काढायचे लाठीचार्ज व्हायचा. दोनदा आमच्यावर नागपुरात देखील लाठीचार्ज झाला. भयानक अवस्थेत आमच्या महिलांना देखील दात तुटले, मुंडके फुटले. तुम्हाला सांगतो, मागच्या सरकारनं आमचा बरेचदा विचार केला, पण आता ही जे सरकार आलेली आहे, मुख्यत्व ही कपटीपणाची आणि जातीयवादी प्रवृत्तीची सरकार आहे. तीन तिघाडी काम बिघाडी महाविकास नव्हे तर महाभकास आघाडी सरकार या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. की काय परिस्थिती आहे, तर आतापर्यंत म्हणजे 10 दिवसात त्यांच्या इथे एकही अधिकारी एकही साधा पटवारी त्यांच्या घरी गेला नाही. आणि मग कलेक्टरसोबत मीटिंग लावून आम्ही त्यांना सांगितलं की अशा असा प्रकार झाला आहे, यांना न्याय दिला पाहिजे. त्यांच्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या की त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं, त्यांच्या आश्रितावर एकाला नोकरी देण्यात यावी आणि त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशा प्रकारची आम्ही मागणी केली. आमच्या विशेष मागण्या म्हणजे 75 वर्षापासून आम्ही मागणी मागत आहोत, परंतु आमच्या एकही मागणी सरकारनं पुरी केली नाही. महाराष्ट्रामध्ये आमचे 75 वर्ष झालं, एकही आय एस अधिकारी बनला, साधा तहसीलदार पटवारीही बनला नाही. त्याचं कारण असं का, ज्यांच्यासोबत आमचं मिलन आहे ते एवढे स्ट्रॉंग आहे की त्यांची बराबरी आम्ही करू शकत नाही. म्हणून आम्ही शासनाला मागणी केली आहे, जातीन्याय जनगणनेनुसार अबकडा वर्गीकरण करून देण्यात यावे, जेणेकरून ज्या आमच्या नशिबात जेवढे आमचे जनगणना असेल त्याच्यानुसार आम्हाला त्याचा. कॅमेरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पारसी, BCN News नागपूर.